स्वाद आविष्कार चॅनलमध्ये मी वैशाली गायकवाड आपले खूप 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 मनपूर्वक स्वागत करत आहे. आज मी थोडासा वेगळ्या पद्धतीनं व्हिडिओ करून पाहणार आहे. थोडासा बाल्कनीतून ओव्हरव्ह्यू दाखवणार आहे आणि मग रेसिपी दाखवणार आहे. रेसिपीमध्ये मी रव्याची बर्फी केलेली आहे. आता गौरी गणपतीचे दिवस जवळ यायला लागलेले आहेत, त्यामुळं गौरीसमोर जो नैवेद्य ठेवतो त्यामध्ये तुम्ही हा पदार्थ करून पाहू शकता. अतिशय झटपट होतो हा पदार्थ आणि अतिशय खुसखुशीत टेस्टी होते ही रव्याची वडी. तुम्हाला नक्की आवडेल. याला रव्याची वडी किंवा रव्याची बर्फी काहीही तुम्ही म्हणू शकता. तर चला तर मग पाहूया. तर तुम्ही बघू शकता वातावरण किती सुंदर झालेलं आहे. थोडंसं काळसर या ठिकाणी ढग दिसत आहेत आणि मस्त असं वातावरण दिसत आहे. दुपारच्या वेळी मुलं शाळेत गेल्यानंतर अशा प्रकारचं शांत वातावरण पाहायला मिळतं. मस्त दिसत आहे वातावरण. कधी कधी कंटाळा आला की असं छान वाटतं गॅलरीतून बाहेर पाहायला. वातावरण देखील किती सुंदर दिसत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. या ठिकाणी गॅलरीत थोडीशी हिरवीगार झाडं आहेत. मस्त वाटतं अशी हिरवीगार झाडं पाहिल्यानंतर. हे मनी प्लांट आहे, पाठीमागं सुद्धा मनी प्लांटच आहे. छान वाटतं असं हिरवंगार झाडं पाहिली की. या ठिकाणी हा गणेश वेल आहे. हा देखील दुसरा गणेश वेल आहे. वाराने डोलत आहे. मस्त वाटतंय. चिमण्यांची चिवचिव देखील या ठिकाणी ऐकायला मिळते. आता आपण रव्याची बर्फी कशी बनवायची ते पाहू. रव्याची वडी बनवण्यासाठी या ठिकाणी एक ग्लास रवा घेतलेला आहे आणि एक ग्लास म्हणजे हा एक पावशर रवा आहे. त्यासाठी अर्धा पावशर तूप मी या ठिकाणी घेतलेलं आहे. तूप जास्त असलं की वडी खुसखुशीत होते. यामध्ये हा सर्व रवा टाकून घेऊन आपण मंद गॅसवर गुलाबी होईपर्यंत भाजून घेणार आहोत. एकदम छान खमंग असा आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. या ठिकाणी ताटाला भरपूर असं तूप लावलेलं आहे, कारण मग ताटाला तूप लावलं की वडी व्यवस्थित सुटते. आता आपला रवा छान भाजून झालेला आहे. एकदम खमंग खरपूस भाजलेला आहे रवा. एक ग्लास रव्यासाठी एक ग्लास साखर घ्यायची आहे आणि अर्धा ग्लास पाणी त्यामध्ये टाकायचं आहे. आणि हे मिश्रण गॅसवरती ठेवून उकळून घ्यायचं आहे. आणि या मिश्रणाचा मी गोळीपाक बनवणार आहे. एकसारखं हलवत राहायचं आहे. अतिशय सुंदर, अतिशय टेस्टी, खमंग खुसखुशीत होते ही वडी. जवळजवळ 5 मिनटं मोठ्या गॅसवर उकळल्यानंतर आपला पाक तयार होतो. हा पाक थोडासा बशीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये आपण टाकणार आहोत, म्हणजे आणि तो हाताने गोळा करणार आहोत. आणि त्याची गोळी तयार झाली म्हणजे हा पाक तयार झाला असं समजायचं आहे. या पद्धतीनं मी पाक टाकून हा पाक अशा पद्धतीनं गोळा करत आहे. गोळी तयार झालेली तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल. थोडंसं व्यवस्थित पाहिलं की आता आपला पाक तयार झालेला आहे. यात गुलाबी कलर टाकलेला आहे मी आणि वेलची जायफळची पूड टाकलेली आहे आणि रवा टाकून घेतलेला आहे.
ही सर्व प्रोसिजर आपल्याला पटापट करायची आहे आणि तो व्यवस्थित मिक्सही करून घ्यायचा आहे. आणि मिक्स केल्यानंतर ताटामध्ये ओतून घ्यायचा आहे. तूप लावलेलं ताट आपण आधीच तयार करून ठेवायचं आहे. आता हा व्यवस्थित मिक्स झालेला आहे रवा, आता हा ताटामध्ये ओतून घेऊ. ताटामध्ये ओतल्यानंतर ताट आपल्याला टॅप करायचा आहे, म्हणजे रवा पसरून जातो. आणि गरम असतानाच आपल्याला या वड्या पाडायच्या आहेत. तुम्ही बघू शकता किती छान वड्या पडत आहेत, मस्त. रवा टाकल्यानंतर तो टॅप करून घ्यायचा आहे ताटामध्ये, ज्या पद्धतीनं आपण केकचं बॅटर एकसारखं करण्यासाठी टॅप करतो त्या पद्धतीनं. तुम्ही बघू शकता किती छान वडी झालेली आहे, किती सुंदर दिसत आहे, मस्त. अतिशय सुंदर होती ही रव्याची वडी, तर नक्की करून पहा किती छान दिसत आहे. आणि टेस्टला देखील तितकी सुंदर लागते. थंड झाल्यावर या पद्धतीचा गुलाबी कलर वडीला आलेला आहे. कलर टाकला नाही तर या पद्धतीची पांढरी वडी दिसते. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.